आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। वाशीत रविवारपासून बीरदेव नवरात्र उत्सवास प्रारंभ। करवीर तालुक्यातील वाशी येथे रविवारी 29 रोजी दुपारी 3 वाजता भानुस मंदिरातून श्रींची पालखी ढोल, कैताळ, छत्री, निशाण, दिवट्या या लवाजम्यासह बीरदेवाच्या नावानं चांगबलच्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळणीत श्रींची पालखी वाशी कळंबा शिवेवरती असणाऱ्या बीरदेव मंदिर या ठिकाणी जाते। बनकर बांधव हेडाम खेळतात व रांडगे पुजारी यांचा भाकणुकीचा कार्यक्रम होऊन श्रींची पालखी पाटील गल्लीतील सदाशिव पाटील यांच्या घरी जाते। तिथून मुख्य मंदिरात पहाटे 5 वाजता जाते व घटस्थापना होते। बीरदेव नवरात्र उत्सवास सुरुवात होते। 9 दिवस रात्रभर धनगरी ओव्या ढोल वादनाचा कार्यक्रम होतो। रविवारी रात्रभर जागर होऊन खंडेनवमी दिवशी संपूर्ण वाशीतील सर्व ग्रामस्थ बीरदेव मंदिरातून श्रींच्या पालखी सोहळ्यासह ढोल, कैताळ, छत्री, निशाण, दिवट्यांसह भंडाऱ्याच्या उधळणीत बीरदेवाच्या नावानं चांगबलच्या गजरात पालखी पायरी पादुका सरदेजवळ येते। त्या ठिकाणी हेडाम भाकणुकीचा कार्यक्रम होतो। यानंतर लवाजम्यासह बीरदेव पालखी सोहळा श्री ज्योतिर्लिंग देवाच्या भेटीसाठी जाते। ग्रामपंचायत समोर भंडारा व गुलालाच्या मुक्त उधळणीत बीरदेव ज्योतिर्लिंग भेट मोठ्या उत्साहाने साजरी होते। ही भेट पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून भाविक येतात। या भेटीनंतर वाशी गावातील ग्रामस्थ धनगर बांधवांना पुजारी म्हणून घरी नेतात व जेवण घालून नवरात्र उपवास सोडतात। विजयादशमी दसऱ्या दिवशी ज्योतिर्लिंग पालखी लवाजम्यास व ग्रामस्थ सोनं लोटण्याचा कार्यक्रम होतो। त्याच दिवशी सायंकाळी बीरदेवाची पालखी मुख्य मंदिरातून भानुस मंदिरात येते व दसऱ्याची सांगता होते। महानकारी न्यूजसाठी वाशीहून KS रानगे।